सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी बुद्धिस्ट ब्राइडल मेकअप कसा करायचा या हे ट्युटोरियल तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे किंवा आपण कशा प्रकारे मेकअप करणार आहोत चला तर मग पाहूया. तर सर्वात आधी मी ऑलिव्याचं पॅन स्टिक घेते व जे जे माझे डार्क एरियाज आहेत तिथे ते लावून घेते. सर्वात प्रथम ते लावून घ्यायचे व्यवस्थित, तुमचे जे स्पॉट्स असतील किंवा जो जो एरिया डार्क आहे तिथे तुम्ही लावून घ्यायचे. डॅम ब्युटी ब्लेंडरने ते मी व्यवस्थित ब्लेंड करते, अशा प्रकारे ते ब्लेंड करून घ्यायचे. त्यामुळे तुमची स्किन इवन दिसणार आहे. आईज वरती देखील लावून घ्यायचे थोडस, तेव्हा आय शॅडो अप्लाय करताना तो देखील व्यवस्थित बसतो. त्यानंतर मी घेते पॉन्ड्स बीबी क्रीम, तुमच्या हातावरती घेऊन ते व्यवस्थित चेहऱ्यावरती डॉटच्या स्वरूपात लावून घ्यायचे. अशा प्रकारे त्यानंतर लावल्यानंतर ते डॅम ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचे. त्यानंतर मी ऑलिव्हियाची स्पॅन स्टिक घेते, ती घेऊन तुम्ही व्यवस्थित कन्सीलर म्हणून ते यूज करायचे. त्याचप्रमाणे मी माझा चेहरा हायलाइट करण्यासाठी देखील ते यूज करते. जे जे ते तुम्हाला त्याचं कन्सीलर म्हणून यूज करायचे ते तुम्ही यूज करू शकता. त्याचप्रमाणे तुमचा चेहरा जे काही पॉईंट्स आहेत ते हायलाइट करण्यासाठी देखील तुम्ही ते यूज करू शकता. ते आपण डॅम ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने व्यवस्थित लावून घ्यायचे. व्यवस्थित सेट करून घ्यायचे. तर आता मी घेते ऑलिव्हियाचं कॉम्पॅक्ट, त्याने मी माझा बेस मेकअप सेट करून घेणार आहे. जो बेस आहे आपण केलेला तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा, त्यामुळे तुमचा चेहरा ऑइली दिसणार नाहीये व मेकअप देखील व्यवस्थित सेट होणार आहे. जिथे जिथे तुम्ही लावून घेतले फाउंडेशन तिथे तिथे ते सेट करून घ्यायचे. आता मी ब्राऊन जेल लाइनर घेऊन आयब्रोज सेट करते, फिल करून घेते आयब्रोज. प्रथम जे जे तुमचे व्यवस्थित फिल करायचे, एक्स्ट्रा नाही लावायचे आपल्याला, जिथे जिथे तुम्हाला वाटतं की तिथे तुम्ही ते फिल करून घ्यायचे. त्यानंतर स्पूलीच्या मदतीने व्यवस्थित ते एक्सेस आहे ते काढून घ्यायचे, म्हणजे सेट करून घ्यायचे तुमचे आयब्रोज. त्यानंतर मी घेते कन्सीलर, ऑलिव्हियाचे पॅन स्टिक ते व्यवस्थित मी माझ्या आईज वरती लावून घेणार आहे. आता आपण आय शॅडो अप्लाय करणार आहोत म्हणून ते व्यवस्थित आईज सेट करून घ्यायचे आय शॅडो लावण्याआधी. आता मी माझे जे आयब्रोज आहेत ते क्लीन करून घेते. तर मी ऑलिव्हियाच्या पॅन स्टिकच्या मदतीने माझे आयब्रोज क्लीन करून घेते, ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे डॅमडॅम करून. त्यानंतर मी ऑलिव्हियाच्या कॉम्पॅक्टच्या मदतीने ते व्यवस्थित सेट करून घेणार आहे अशा प्रकारे. त्यानंतर हा शेड घेऊन मी तो माझ्या आईज वरती अप्लाय करते. तुम्ही जितकं छान ब्लेंड करणार आहात तितकाच तुमचा आय लुक सुंदर दिसणार आहे. व्यवस्थित ब्लेंड करायचे तुम्ही ब्रशच्या मदतीने असेल किंवा फिंगर्सच्या मदतीने असेल, व्यवस्थित ते व्यवस्थित तुम्ही ब्लेंड करून घ्यायचे ते आय शॅडो. मी आता आईच्या आउटर कॉर्नरवरती डार्क ब्राऊन कलर घेतला आहे, तो लावून घेते. व्यवस्थित ब्लेंड करून घेतले. आता दुसऱ्या आय शॅडो पॅलेटमधील व्हाईट शिमरी शेड आहे तो मी आईज वरती अप्लाय करणार आहे अशा प्रकारे. दोन्ही डोळ्यांवरती सेम अप्लाय करून घेते मी.
व्हाईट कलरचं शिमरी शेड मी दोन्ही आयज वरती व्यवस्थित अप्लाय करून घेते. दोन्ही व्यवस्थित दोन्ही आईज वरती इक्वली सेम अप्लाय करून घ्यायचंय आपल्याला अशा प्रकारे. त्यानंतर मी सिल्वर कलरचं आयलायनर आहे ते मी ॲज अ आय शॅडो म्हणून यूज करणार आहे. ते व्यवस्थित लावून घ्यायचे ॲज अ आय शॅडो म्हणून. अशा प्रकारे ते व्यवस्थित लावून घ्यायचे दोन्ही आयजवरती. त्यानंतर मी ब्लॅक कलरचं जेल आयलायनर घेतीये, त्याने मी आता आयजवरती आयलायनर लावून घेणार आहे ब्लॅक कलरचं. दोन्ही आयजवरती ते व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचे. मला जसं आवडतं तसं तुम्ही ते लहान मोठे विंग्स ड्रॉ करू शकता. मी स्मॉल विंग ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर मी ब्लश अप्लाय करणार आहे. व्यवस्थित अप्लाय करायचे ते व्यवस्थित ब्लेंड देखील करायचं आहे. त्याने ते आणखी सॉफ्ट दिसतं, नॅचरल दिसतं. थोडं एक्स्ट्रा वाटत होतं म्हणून मी ते ब्युटी ब्लेंडर, ज्याने आपण फाउंडेशन किंवा कन्सिलर लावून घेतो तेच ब्लेंडर, ब्युटी ब्लेंडर एकदा त्याच्यावरती डॅप डॅप करून घ्यायचे. त्यामुळे तुमचं ब्लश आहे ते थोडंसं कमी होतं. मी दोन्ही साईडला ब्लश अप्लाय करते व्यवस्थित. त्यानंतर मी थोडस कॉन्टर करते, ते देखील व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. व्यवस्थित सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कॉन्टोर करण्याची गरज आहे किंवा तुम्हाला आवडतं त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टोर करून घ्यायचे. मी आता नोज कॉन्टोर करते. त्यानंतर मी आता हायलायटर अप्लाय करणार आहे. येथे गोल्डन कलरचा हायलायटर अप्लाय करते. नोज वर, चीक बोन वर, चिक्स वरती. व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचे. त्यानंतर फॉरहेड असेल, क्यूपिड्स बो असेल किंवा आयब्रोच्या खाली असेल तुम्ही तिथे हायलाइट करून घ्यायचे सर्व ठिकाणी. व्यवस्थित अप्लाय करायचे क्यूपिड्स बो, चिन. आता मी लिपस्टिक अप्लाय करते. आता जे सेटिंग स्प्रे आहे, DIY सेटिंग स्प्रे, फायनल टचअप दिल्यानंतर तो मी स्प्रे करून घेणार आहे चेहऱ्यावरती. याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. याची लिंक मी तुम्ही जर पाहिलं नसेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आता मी व्यवस्थित सेट केल्यानंतर
मस्करा राहिला होता अप्लाय करायचा आपला, तो मी लावून घेतेय। त्यानंतर मी काजळ देखील अप्लाय करून घेणार आहे। तर आहे माझा फायनल लुक। हा वीडियो जर तुम्हाला आवडला असेल तर या वीडियोला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। जर तुम्ही प्रथमच माझ्या चॅनलला भेट दिली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, त्याचबरोबर त्याच्या बाजूची बेल आयकॉन ती देखील प्रेस करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, स्टे हेल्दी, डोंट फॉरगेट टू सबस्क्राइब माय चॅनल। बाय बाय।